पहिल्यांदा दर्शन करतायत, काय नक्की भावना आहे? मला प्रचंड आनंद आहे की या ठिकाणी प्रभू श्रीरामांचं दर्शन, रामललांचं दर्शन प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पहिल्यांदाच घेण्याची संधी मला मिळाली. एक कारसेवक म्हणून, एक रामसेवक म्हणून माझ्या भावना या प्रचंड आहेत. आणि मला असं वाटतं की आजचा दिवस हा खूप महत्वाचा दिवस आहे की अशा प्रकारचं दर्शन मला घेता आलं. आंदोलन केलं, इतके वर्ष तुम्ही संघर्ष केला आणि शतकानंतर आज हा दिवस उजाडला, काय नक्की रामलालाचं दर्शन केल्यानंतर तुम्हाला वाटलं? मला असं वाटलं की खरं म्हणजे त्या ठिकाणी रामललांची जी काही मूर्ती आहे ती इतकी सुंदर आहे, कारण हे बाळ राम आहेत, त्यामुळे त्यांची जी मूर्ती आहे ती इतकी सुंदर आहे की आपले सगळे विचार त्या मूर्तीमध्ये त्या ठिकाणी समावून जातात. पण निश्चित मला भूतकाळ देखील आठवला, बऱ्याच गोष्टी आठवल्या, पण मला असं वाटतं की खूपच आत्मिक आनंद मिळाला. आज कोणाची आठवण झाली? तुम्ही जेव्हा प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं, प्रभू रामाचं हे स्वरूप पाहिलं त्यानंतर? मला असं वाटतं की आठवणी तर अनेकांच्या होतील. खरं म्हणजे मी असं म्हणेन की ज्या लोकांनी हे आंदोलन चालवलं ते असतील, देशाचे प्रधानमंत्री मोदीजी असतील, इथली न्यास समिती असेल, इथले सगळे कामगार असतील. आणि मला अतिशय आनंद आहे की मोठ्या प्रमाणात इथले इंजिनियर्स आणि कामगार हे आपले महाराष्ट्रातले आहेत, त्यामुळे त्याचंही मला अतिशय अपरूप आहे आणि त्यांचेही मनापासून मी आभार मानतो. काय मागितलं देवाकडे? काही मागायचं नसतं, देवाला सगळं माहिती असतं, देव सगळं देतो. मंदिर कसं वाटलं पहिल्यानंतर? फार सुंदर. बनत असताना मी आलो होतो, पण आता बऱ्यापैकी चांगल्या स्वरूपात ते पाहायला मिळालं. अप्रतिम अशा प्रकारचं मंदिर झालेलं. मराठी माणसाचा मोठा वाटा आहे ह्या मंदिरामध्ये, स्थापत्य शैलीमध्ये, त्याच्याबद्दल काय सांग? याचा मला अभिमान आहे की आताही तिथे प्रमुख इंजिनियर्स, प्रमुख कारीगर हे सगळे आपले मराठी लोक आहेत. L&T कंपनी काम करते, त्या L&T प्रमुख अधिकारी सगळे मराठी आहेत, त्यामुळे एक मराठी माणूस म्हणून मला अभिमान वाटतो. शेवटचा टप्पा आहे, आज प्रचार संपतोय, दर्शन झालंय, काय सांगाल? देश राममय आहे, प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मोदीजींना आहे, तो आशीर्वाद हा फळणार आहे. 100 महाराष्ट्रात सभा, त्यानंतर दिल्लीत सभा, त्यानंतर प्रभू वाराणसीमध्ये सभा, वाराणसीमध्ये पूजा आणि नंतर प्रभू श्रीरामाचं दर्शन, काही नियोजित होतं? प्रभू श्रीरामानेच नियोजन केलं असेल, त्यांच्या नियोजनापलीकडे आपलं काय नियोजन आहे? त्यांनी जो आदेश केला तो करायचा.